या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। या देशातील ईडी आणि इन्कम टॅक्स हे भाजपा सरकार चालवतंय असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा धुळ्यात आयोजित ठेलारी समाजाच्या मेळाव्यात बोलताना भाजपावर घणाघाती आरोप केलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ठेलारी समाजाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडलाय। यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे आणि भारतीय जनता पार्टी शेतकरी आणि शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांना समूळ नष्ट करण्याचं काम करीत आहेत। तसंच वाढत्या इंधन दरवाढीचा खापर देखील केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वतःच्या मोदी सरकारवर फोडलेलं असून कोरोनाची लस मोफत दिली म्हणून पेट्रोल दरवाढ करण्यात आल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं। मात्र 100 रुपये दराने पेट्रोल घेणाऱ्यांना कितीला लस पडली याचा विचार करावा असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केलाय। तर देशात आणि राज्यात भाजपा शेतकऱ्यांवर कसा अन्याय करतेय तसंच त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना कसं चिरडलं जातंय आपण पाहिलंय। तर शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या या मंत्र्यांच्या मुलाला पकडण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात। मात्र एवढी मोठी घटना होऊन देखील देशाच्या पंतप्रधानांनी साधा खेद देखील व्यक्त केलेला नाहीये। आपली फसवणूक करणाऱ्या सरकार केंद्रात बसून असून तर आपली फसवणूक करणारं सरकार केंद्रात बसलेलं असून या देशातील इन्कम टॅक्स भाजपा सरकार चालवतंय असा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जयंत पाटील यांनी यावेळी केलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 10 वेळा धाड टाकून देखील त्यांना काय मिळालं याचा देखील खुलासा करावा असं आवाहनच जयंत पाटील यांनी या ठिकाणी केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या अध्यक्षांच्या समोर सांगतो की आपल्या या सर्व मागण्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून जेवढ्या लवकर होतील आणि ज्या शक्य होतील तितक्या लवकर या ठिकाणी मागण्यात येईल। आणि एक बैठक अण्णासाहेब आपल्या ला बोलून महाराष्ट्रातला या सर्व समाजात या समाजातल्या सर्व संघटना बोलून ज्या समस्या आहेत त्या समस्यावर नक्कीच हे सरकार आणि आमचा पक्ष आपल्याला मनापासून मदत करेल। तुम्ही आम्ही वेगळे नाहीत। आज आपण परिस्थिती पाहतोय शेवटी आपली जी मेंढपाळाची व्यवस्था ती सुद्धा शेतकऱ्याशी शेतीशी अवलंबून आहे। तसे दसऱ्याचं सीमोल्लंघन केल्यानंतर आपण सुद्धा बाहेर पडतो। आपलं मेंढपाळन सुद्धा शेतकऱ्याशी संबंधित आहे आणि आज शेतकरी किती अडचणीत आहे त्यामुळे आपण सुद्धा किती अडचणीत आहे ही परिस्थिती सुद्धा आपल्याला माहित आहे। शेतकऱ्याला रस्त्यावर गाडीच्या खाली घेण्याचं पाप करायला लागले। मी आज नाही गेली 6 वर्ष म्हणतोय जो मागच्या 5 वर्षात राज्यात सत्तेत पक्ष होता गेली 7 वर्षापासून जो देशात पक्ष सत्तेत आहे ती भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याला शेतकऱ्यावर विसंबून असणाऱ्या प्रत्येक जातीला समूळ नष्ट करायचं काम करते। आता तुम्ही बघितलं असेल मला
अध्यक्ष साहेबांनी एक त्यांच्या मोबाईल मधला पोज दाखवला. एक केंद्रीय मंत्र्याचा पोरग शेतकऱ्याला गाडी खाली घेत आहे आणि आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याने सांगितलं डिझेल पेट्रोलचे भाव 100 रुपयाच्या पुढे याच्यामुळे गेले की म्हणले मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला कोविडचा संसर्ग होणे म्हणून फुकट लस दिली. आता जे जे कोण पेट्रोल 100 रुपयाने घेत आहे त्याला ती लस किती न पडली ह्याचा हिशोब घरी गेल्यावर लावा. आत्ता काही करू नका. तुम्हाला जे वाटत की मोदी साहेबांनी फुकट आपल्याला लस दिली ती आज मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं ती फुकट जरी वाटत असली तरी डिझेल पेट्रोल 100 रुपयाच्या वर पुढे नेऊन ती तुमच्याकडूनच वसूल करण्यात आलेली आहे ती फुकट नाही. फक्त आपल्याला भास होतो अरे हे फुकट आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्राच्या या काळ्या मातीतून कायमच दूर करावा लागेल. त्याच्याशिवाय आपली सत्ता गत आहे. आजच्या या अण्णासाहेबांनी घेतलेल्या शेतकऱ्यांच्यावर भारतीय जनता पक्ष कसा अन्याय करतो आणि या देशातल्या सरकारच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन करायला लागलं तर ते कसं चिरडून टाकलं जातं याची दृश्य आपण मोबाईल फोनवर त्या क्लिपमध्ये बघितली असतील. तुम्ही आंदोलन करायला लागला समोर बघून चाललेलं असेल तर मंत्र्याचा एखादा मुलगा मागं गाडी घेऊन येतो आणि तुमच्या अंगावरून गाडी घालून तुमच्यातल्या 4-6 जणांना मारून निघून जातो. हे नुसतं वृत्त जरी कळलं कुणी सांगितलं जरी बघायचं तर लांबच राहो तरी सामान्य माणसांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आज तर ते दृश्य सगळं मोबाईल फोनवर कैद झालेलं आहे. त्या मंत्र्याच्या मुलाला पकडण्यासाठी 5-6 दिवस लागले. गृह राज्यमंत्र्याच्या मंत्र्याला सिक्युरिटी असेलच तरी देखील मंत्र्यांचा मुलगा सापडला नाही आणि सापडल्यावर 4 जण एका ठिकाणी गाडीखाली चेगरून मारल्यावर त्या मंत्र्याला पोलीस कस्टडीत घेण्याची तरी मागणी पोलिसांनी करायला पाहिजे होती पण त्या मंत्र्याच्या मुलाची त्या मंत्र्याच्या मुलाची रवानगी मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवण्यात झाली. एवढा गंभीर गुन्हा झालेला असताना देखील या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात एवढी मोठी गंभीर कृती केलेली असताना देखील या देशाच्या प्रमुखांना त्याचा ना खेद वाटला ना खंत वाटली ना दुःख वाटलं. आणि म्हणून कोणती प्रवृत्ती या देशात राज्य करते याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्या सर्वांना मगाशी धनंजय मुंडेजींनी सांगितलं मोदी साहेबांचा फोटो आपल्या प्रत्येक लस टोचणाऱ्या माणसाला सर्टिफिकेट वर मिळतो. आम्ही आनंदाने स्वीकारला कारण ती लस मोफत होती असं सांगण्यात आलं पण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याने आता असं जाहीर केलंय की त्या लसीचे पैसे पेट्रोलच्या किमती वाढवून सरकारने वसूल केले. त्यामुळे आपल्याला थोडस या संबंधात आपली फसवणूक करणारं केंद्रात सरकार बसलेलं आहे
ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांनी आता स्वतःची पातळी सोडलेली आहे. आमचे साक्रीचे पोलीस जेवढं काम करतात त्याच्यापेक्षा खाली जाऊ. साक्रीचे पोलीस इथल्या गुन्हेगाराला जर अटक करत असतील, काही ॲक्शन घेत असतील, तर ती एखादी घटना झाली म्हणून घेत. त्यांना काय गोट्यांना जाऊन सांगत नाही ह्याला अटक करा त्याला अटक करा. काय सांगतात पिंगळे तर नाही म्हटले मगाशी, तुमचा त्यांना कधीच त्रास नसतो. पण या देशातली ईडी, या देशातलं इन्कम टॅक्स, या देशातला सीबीआय हा भारतीय जनता पक्षाचे राज्यकर्ते चालवतात, अधिकारी चालवत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार मध्ये बसलेल्या मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरावर रेड घालण्याचं काम, धाड टाकण्याचं सत्र अनेक वेळा केलं. काल पण मी ऐकलं की अनिल देशमुखांच्या घरी धाड. अरे म्हटलं किती वेळा धाड घालाल, एकदा घालाल, दोनदा घालाल, तीनदा घालाल, चारदा घालाल, दहा वेळा धाड. एवढ्या वेळा धाडी घालायच्या एका मंत्र्याच्या घरी, मग पहिल्या धाडीत तुम्ही काय उडवतो, दुसऱ्या धाडीत तुम्हाला काय मिळाल, तिसऱ्या धाडीत काय मिळाल, हे तरी जगाला सांगा. टीव्हीला सकाळी बातमी येते ह्याच्यावर धाड, ह्याच्यावर धाड, ह्याच्यावर धाड. काय तपशील मिळालं हे कोणीच सांगत नाही. पण जेव्हा आमच्या या देशात या केंद्र सरकारच्या उत्तर प्रदेशच्या सरकारच्या विरोधी महाराष्ट्रभर बंदचं आंदोलन सुरू झालं तेव्हा काय, तर अनिल देशमुखांच्या घरावर धाड. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी आग्रहाने विनंती आहे की आपल्या येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. धनंजय मुंडेजींनी सांगितलं त्याप्रमाणे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी